गावात नेआण करण्यासाठी लोकांची, तर ती बोट जागेतच ओव्हरलोड झाल्यामुळे जागेतच पलटी झाली. वसे येथील जेवण बालजी भोईर यांची कन्या निशा हिचा विवाह पांजू या ठिकाणी गावी होता. तर 11 सुमारास ही बोट भरत असतानाच हा प्रकार घडलेला आहे. तर त्याच्यामध्ये काही जण बोट भरत असतानाच बोट उलटी झाली ओव्हरक्राऊडेड झाल्यामुळं, आणि त्यांना रेस्क्यू करून वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तर सुरुवातीला जे ॲडमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये 7 जण आहेत ते पेटेड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, आणि 10 आहेत ते कार्डिनल हॉस्पिटलमध्ये आहेत. 3 ICU आहेत, बाकीच्यांची तब्येत ही आउट ऑफ डेंजर आहे. मग रामचंद्र बाबाजी म्हात्रे म्हणून आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये. हे माहिती समजताच आम्ही तातडीने महापालिकेला संपर्क साधून त्यांचे अग्निशामक दलाचे अधिकारी, त्यांचा स्टाफ, पोलिसांचा स्टाफ, ॲम्ब्युलन्स हे तातडीने आम्ही दाखल झालो. साहजिकच आमचे काही पोलीस मित्र, आम्ही अलीकडे एक पोलीस मित्र संकल्पना राबवतो आहे, ते पोलीस मित्र संकल्पनेतून आमच्याकडे जे स्विमर्स आहेत, गुड स्विमर्स, त्यांनी तात्काळ पोलिसांनी आणि त्या स्विमर्सनी तात्काळ त्या ठिकाणी उड्या मारल्या, आणि एक 5 ते 10 मिनिटातच ह्यातील जे बुडणारे आहेत त्यांना वाचवलेलं आहे. प्राथमिक अंदाज म्हणण्यापेक्षा ह्याच्या बोटची कपॅसिटी 30 आहे, आणि थोडे जास्त भरले होते. एक्झॅक्ट किती भरले सांगता येणार नाही, ते ओव्हरक्राऊड झाल्यामुळेच ते जेवढे आता हे बोट चालक मालक आहेत त्यांची वेगळी आम्ही बैठक घेणार आहे. आम्ही त्यांना कडक शब्दामध्ये एक नोटीस देणार आहे की बाबा तुम्ही ओव्हरक्राऊडेड जर असे जर प्रवासी भरले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, आणि त्यांना अशी समज दिल्यामुळे साहजिकच ते जेवढी कपॅसिटी आहे